ओम भगिनी भागोदरी भगमासे येऊनी ओम फट सोहा ओम भगिनी भागोदरी भगमासे येऊनी ओम फट सोहा बालका तुम्ही सर्व स कुटुंब इथं आलात माझ्या समोर बसलात काय शंका आहे तुमचं काय मन नाही मला सगळं करत आहे मी आंतर्यामी आहे पण मला तुमच्या तोंडून ऐकायचंय बालका तुझं नाव सांग समोर बसलेली व्यक्ती म्हणली महाराज माझं नाव पोपट वनमारे माझ्या बायकोचं नाव संगीता वनमारे हे बघा ही माझी मुलगी वर्ष पंचवीस हिचं नाव अर्चना वनमारे आणि हा मुलगा शुभम ही आजी आहे माझी आई आहे हिचं वय पासष्ट सत्तर आहे आणि हा शुभम सत्तावीस वर्षाचा आम्ही पाच जणांचं कुटुंब आहे बरं पण महाराज मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची मी माझं नाव पोपट वनमारे आणि माझा हा भाऊ आहे दाठा याचं नाव आहे माणिक वनमारे त्याची पण पत्नी हा हो का बसलेली रेखा मुलगी प्रतिमा आणि मुलगा आदित्य टोटल कुटुंब नऊ माणसाचं नऊ माणसाचं कुटुंब दोघं सख्य भाऊ आम्ही दोघं आहेत आणि महाराज म्हणला पोपट तो काय करतो ह्या देहाला भरण्याचा तुझा मार्ग काय ह्या देहाला चार अन्नाचे घास मिळवण्याचा तुझा मार्ग काय पटवन मारे म्हणले मी शिक्षक आहे बर बा। बा, तुमचं ते बाहोत काय करतोय ते गुरांचा डॉक्टर आहे बागा गुरु गायाला आवायच्या त्यांचे दवापाणी करायचं ते डॉक्टर आहेत मी शिक्षक आहे चांगलं कुटुंब आहे बांगला पण आहे आम्हाला काय बांगल्याचं नाव बांगल्याचं नाव योग आहे वा वा सुंदर ह्या नऊ जणांनी त्यांची जी माहिती ती त्या मांत्रिकाला दिली आणि मग मांत्रिक मानला बा आता पुढचं काय सांगू नको आम्हाला सगळं कळतंय आमच्या आंतरज्ञानाने आम्हाला सगळं करतंय स्पष्ट दिसतंय नाव तुझं पोपट तुझ्या तोंडामध्ये साखर आहे तू सगळ्याच आहे पण तुझं कुणी नाही तू मागा भावाची जोडी म्हणजे राम जोडी त्याला नजर लागली बघ ह्या समाजाची नजर लागली काही तुमच्याच प्रगती देखवत नाही तुमचं चांगलं झालेलं देखवत नाही अशा काही महिलांची सुद्धा तुला करणी आहे बघ पण फार मोठा योग आहे ह्या बंगल्याचं नाव जसं योग आहे तसंच तुझ्या आयुष्यात तुझ्या कुटुंबात ह्याच्यात फार मोठा दुर्मिळ योग आहे आणि त्या योगापर्यंत पोचवण्याचं जे साधन आहे ते फक्त मी आहे त्या योगापर्यंत फक्त तुला मीच पोचवू शकतो आता सस म्हणल्यावर शीत खुश झाली महाराज काय योगी तुझ्या सात पिढ्यांना संपणार नाही एवढं धन तुझ्या सात पिढ्यांना पुरून उरल एवढं धन तुझ्या नशिबात आहे पण तू जर त्यानं काढायचा प्रयत्न नाही केला तर हे धन असत होऊन जाईन जमिनीत मिसळून जाईल जाईन तुझ्या तुला त्याचा लाभ मिळणार नाही काही कोटी रुपयांचं धन आहे हा हिरे माणिक सोनं सगळं काय आहे आता असं म्हणल्याच्या बरोबर त्या मांत्रिकांनी तर तुम्हाला सांगतो दोघा भावाची फाळकी जोड आली आता ही जी घटना आहे ही घटना आपल्याला पाहण्यासाठी जायचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा तिथला मिरस तालुका आणि गावाचं नाव आहे मैसाळ कृष्णा नदीच्या काठचं गाव अतिशय सुजलाम सुफलाम ऊसाची शेती पानाची शेती केळीची शेती एकदम समाधानी गाव आणि हे जे दोघं बावी आहेत हे अशा मांत्रिकाच्या ह्याच्यात आले आता दोन मिनटांसाठी तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की मांत्रिकाचं बोललं मांत्रिक बऱ्याच गोष्टीच्या कॉमन अडचण प्रत्येकालाचे मारस प्रत्येकाला अडचण आहे प्रपंचात पैशाची अडचण आहे कुणाचा कर्ज आहे कुणाचा कोर्ट कचेरी चालू आहे कुणाचा व्याधी आहे कुणाचं मुलं ॲडमिशनला पैसे नाही काहींनी पैसे व्याजाने घेतलेले त्याची फेडी सगळ्या था, सोसायटी थाकल्यात बँका थाकल्यात लाख लपले आता ही अशा प्रकारचं कुटुंब ह्या मांत्रिकांनी गोपशात घेतलं आता आमच्या गावाकडे त्याला गोपशात घेणं म्हणतात आता ही जी घटना पायासाठी आपल्याला जायची म्हैसाळ गावाचं नाव आहे तालुका मिरज आणि जिल्हा सांगली दोन हजार बावीसची घटना आहे आणि विषय असा आहे की शे दोघं भाऊ सगळ्या गुन्हा राहायचे एकाच्या कुटुंबात चौग चौकनी कुटुंब दोन मुलं दोन मुली uh, म्हणजे एक मुलगा एक मुलगी आणि दुसऱ्या भावाला पण एक मुलगा एक मुलगी एक आजी म्हणजे आई आता ह्याच्यातला जे पोपट वनमोरे यांची जी अर्चना मुलगी अर्चना नावाची पंचवीस वर्षाची मुलगी अयवाहित पण ही uh, चांगली हुशार असल्यामुळं ती बँकेत नोकरीला लागली आणि ती कोल्हापुरात ट्रान्सफर झालं मुलीला आता वयात आलेल्या मोठ्या मुलीला एकटं कसं ठेवा फ्लॅटमध्ये म्हणून बाबाने विचार केला म्हणजे आपली आई आहे तिला लक्ष ठेवायला जेवण खांतीचं काय आहे नको बघायला पाठवून द्या ते आजीनाती तिकडं कोल्हापूरला राहायच्या ह्यांचं कुटुंब इकडं हे शिक्षक पोपटराव परत डाक्टर जे माणिक आहे ते गुरांचा डॉक्टर सगळ्या दापाचा गावामध्ये आजूबाजूच्या सगळीकडून फोन आले की जायचं गायची ट्रीटमेंट करायची यायचं सगळे व्यवस्थित चाललं होतं एवढं व्यवस्थित सगळं चाललेलं असताना एखाद्याला काय दुर्भ्या सुस्ती कसे सुस्ती बघा आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकून असताना की काही जमिनीतलं गुप्तधन काढून देतो काही जण म्हणणार ते झाडाचा पैशाचा पाऊस पडतो वेगवेगळे प्रकार ह्याच्यामध्ये आणि ह्याच्या टोळ्या अजूनही महाराष्ट्रात कार्यरत आहेत ह्या लोकांच्या पासून सावध आमच्या भागात ह्याला डोळा मानतात डोळा म्हणजे काय की धन आणि तो माणूस ह्याला मिलाप करणारा ह्याला मिळून देणारा माणस मधला मांत्रिक तांत्रिक त्याला म्हणायचं डोळा अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे गव्हर्नमेंटचा आणि त्या आहे ह्या कायद्याचा असे कोण फोकाट जगणारे बिकारोट लोक असतात ह्याला लवकरात लवकर गजाड करायची काही गेल्यात काही आहेत अजून बाहेर ह्यांच्यापासून समाजाने सावध राहा म्हणून ह्या एपिसोडचा प्रपंच रामकृष्ण हरी आता तुम्हाला सांगतो खरं काय झालं एक मांत्रिक आहे मांत्रिक हे सोलापूरचा आणि त्या सोलापूरच्या मांत्रिकाचं नाव अब्बास महम्मद अली त्याच्या हाताखाली एक राईट हँड माना ते नुसतं असं गिरायक आणून द्यायचं काम करतो कुठे चर्चा करणं काय करणं ही प्रेरिव माणसं असतात अशी त्याचं नाव धीरज सुरावसे हा झाला स आरोपी आणि आरोपी येतो अब्बास महम्मद अली हे मांत्रिक ह्या आणि मायासारखी वेशभूषा घ्यायची लोकांना आणि लोक त्याच्या ह्याच्यात येत्यात त्याच्या बोलण्यात येतात ते ह्या बोगा भावांना भेटला मग मी सांगितल्याप्रमाणे ते वार्तालाप केला चांगलं वाईट सांगितलं ही त्यांच्या मनात गर केलं वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की सुशिक्षित असूनसुद्धा हे लोक फसले डॉक्टर एक आहे दुसरा उ, शिक्षक आहे आणि ह्या दोघांनी म मांत्रिकाने त्या दोघा बाबांना असं सांगितलं की माझ्याकडे संपत्ती मिळवून द्यायचं साधन आहे माझ्याकडं राईस पुलर आहे आणि राईस पुलर हा असं एक नाणं असतं दहा रुपयाचं एक नाणं असतं ते जर परदेशात एखाद्या नासासारखं सांगून त्याला इंग्रज आपलं अमेरिकेत विकलं तर त्याचा वापर काय त्याला काही ह्या सगळ्या वाकड करता येत काही सांगाय तू तर त्याच्यात तुम्हाला कमीत कमी दीडशे ते दोनशे कोटी रुपये मिळतील हा आणि ते नाणं माझ्याकडे आहे मी तुम्हाला म्हणले नाणं काय करतं म्हणले तुम्ही आता लवचिंबक घ्या काय घ्या तांदूळ वाढता येतो का राईस म्हणजे तांदूळ आणि पुलर म्हणजे ओढणारी वस्तू तांदूळ कधी ओढते का नाही नाही लोखंड ओढन पात्रा ओढण महाराज प्लॅस्टिक तांदूळ हे कसं ओढन हा मग राईस कुलर असा प्रकार होतो की आकाशून ज्यावेळेस वीज पडते ते जिथं आदळते तिथं जर योगायोगाने जर नाणं असेल दहा रोपायचं पाच रोपायचं त्या नाण्यावर जर वीज पडली तर ती परमेश्वराची किंवा त्या विजेची निसर्गाची अलौकिक शक्ती ताकद त्या नाण्यात समाविष्ट होते आणि हे नाणं कशाला पण खेचतं बंडल पैसे खेचतं काय करतं ते नाण्याचं आणि बऱ्याच अशा गोष्टी येतात कोण म्हणतं चष्मा हे कोण म्हणते अकरा नाख्याचा कासाव हो, पाऊस पडायचा लायात ओदाळल्या की खाली नोटा पडतात इतक्या ह्यांनी कथा केल्यात सगळ्या वाकड खातायत अख्खं आहे तुम्हाला सांगतो पैसा कसा मिळतो हे तुम्हाला शेवटी सांगतो मी पण शे सगळं पटकून श्रीमंत होण्याचे मार्ग त्यांनी हे मांद्रिक लोक सांगतात आणि मग शेंनी सांगितलं मायक राईस प्लोरे मला म्हणजे काय दहा रोपायचं नाणं आहे ते तांदूळ खेचून दाखवतं असं करतं तसं करतं चालतं मग म्हणले आमच्या दिवशी शिवाय बघत नाही म्हणले मग आमच्या दिवशी माणसाला ते फक्त त्याच्या मनाशी खेळायचा खेळ असतो ते माणसाला त्याच्या कण्यात असतो हा त्या मासाळ या ठिकाणी त्याला बोलावलं त्या तांत्रिकाला स्विफ्टमध्ये आला गडी तिथं आला तिथं बघितलं सगळे परिस्थिती मला लाईट दिवे विजवा सगळे मेणबत्ती चालू ठेवा फक्त ठेवली मेणबत्ती चालू उजळात होत नाही मला काम ही आमशा आहे आज अलौकिक शक्ती परमार्थिक शक्ती मला त्याला बोलावं लागतं मी आता बरोबर करतो मला अर्धा किलो तांदूळ मुठभर तांदूळ आणा घरातून लगेच मैलेन जाऊन मुठभर तांदूळ आणलं ठेवलं पुढं आता अंधारात एवढं काय कळतं ह्याच्या जवळच जे थोडेफार तांदूळ होते ते तांदूळ त्यांनी त्या काळ्या कपड्यावर ठेवले काळ्या कपड्यावर जसे तांदूळ ठेवले गेले तसं ह्यांनी ते नाणं दहा रुपयाचं ते ठेवलं कशात होतं सुवर्ण पण तुम्ही काय ते स्वनाचा अलंकार केला एक अशी मस्त डबी मिळते बघा अख मखमली कापड गुलाबी वगैरे असं त्यावर त्याच्यात ते घालून ठेवलेलो दस काय ल आलो किशि त्याची किंमत किती दहाच रुपये दहा रुपयाचा ठोकळा तो काढला बाहेर आणि ह्याच्या त्या, मंत्र मंत्र म्हणायला लागला ओम भगवते भागवते ओम भगवते भगवते वड <coughs> महाराज त्या तांदूळ ह्यानी दहा रुपये जवळ तांदूळ लागलं ना वाट चिकटायला त्या ह्याला दहा रुपयाला हा ह्या दोघा भावाच्या तो पत्र थोडा डोक्यावर एक नंबर महाराज शकते तुम्हाला एक नंबर शक्ती म्हणला ह्या कॉईन तुम्हाला कमीत कमी, कमी पाच ते दहा कोट रुपये कमवून देऊ शकतं म्हणलं ही फक्त नासात जाऊन विकायचं असं व्हायचं ही अललिक वस्तू माझ्याकडे आणि मला ही तुम्हाला द्यायची पण ही स तुम्हाला तुम्हाला एवढे कोटी मिळेल म्हणलं मला काहीतरी मिळले पाहिजेत ना म्हणले माझा कमी मी घेत नाही एक कोटीला मी तुम्हाला तीन दिन दो दोघं भाऊ ह्याच्यात आले त्याच्या बोलण्याच्या हातात आले आता तो सिस्टीम राईस पुलर त्यांनी काय केलं हे तुम्हाला सांगतो त्याच्या पाठीमाग तो सायन्स सांगतो हे किती थोतांडे तांदूळ कसे ओढले हे तुम्हाला स्पष्ट करून सांगतो तो मला जर भविष्य एखादा कसा भेटला ना तर निबार रेट आहे तुम्हाला सांगतो हा त्याला सुट्टीत द्यायची नाही बोंगळा करून मारायचा त्याला जर कोणा मांत्रिक जर असा मानला तर ते राय राईस कुलर सिस्टीम आहे कुठलाही लवचिंबक आपले साऊंड ऐकतो त्याला माग लवचिंबक असतो त्या लवचिंब लवचिंबकमध्ये सायन्स याच्या पाठीमाग सदतीय आणि विजतीय असे दोन ध्रुव असतात एक बाजू लांब खिचती एक बाजू ओढती लवचिंबाला तुम्ही ते, ते दहा रुपयाचा ठोकळासारखा घासायचा त्याचं बारीक 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 पिटे का ती त्या लवचिंबाग त्या ठोकल्याभोवती येऊन मिक्स त्यात बसतं आणि तो ठोकळा त्याचा परत किसकाडाचा लवचिंबाचा आणि थोडा किसकाय टाकायचा ता, ती डबी ठेवली त्यात टाकायचा ता। म्हणजे लवचिंबाचे का काही कण त्याला चिकटतात जाल दहा रुपयाचा ठोक त्याची व्हॅल्युएशन दहाच रुपये त्यात जास्त अकरा रुपये सुद्धा नाही त्याची किंमत किती यांनी सांगितली एक कोटी बघा आता हे त्याच्यात त्याच्यात ठेवायचा आता राहिला तांदळाचा ता विषय तांदळाचा विषय असा आहे तांदूळ ता तुम्हाला माहिती आहे का थोडंसं जर भिजवले आणि जर ते भिजवून थोडे फोकत्यात किंवा त्यात थोडं पाणी मुरतं ते भिजवलेलं तांदूळ परत वाळवायचे आता ह्या तांदळामध्ये लोखंडाचा किस बारीक बारीक लोखंड त्याला गंज म्हणतो आपण बघा एखाद्या वस्तू गंजले ना असं जाळलं तर असं दुराळा उडतो तो गंज तो गंज त्या तांदळामध्ये मिक्स करायचा असा प्रकार येतो तांदूळ त्याच्यात वाळवायचे भिजवायचे करायचा परत वाळवायचे भिजवायचे वाळवायचे असे ते तांदूळ आणि शेत इकडे लोखंड आता ही आहे मग लोखंड दिवस तांदूळ वडणारच आहे तर त्यात लोखंडाचा किसे साधा प्रश्न तुमच्या लक्षात आला ही सिस्टीम केलून ती लोक फाकळावली दहा लाख रुपये तर दोन दिवसातच ॲडव्हान्स दिला त्यांनी त्याला मांत्रिकाला हळू हळू टप्प्या 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 टप्प्याने करून अठ्ठ्याण्णव लाख रुपये म्हणजे दोन लाख रुपये कमी होते एक कोटीला अठ्ठ्याण्णव लाख रुपये त्यांनी त्याला दिले साधारण तीन ते चार महिन्यात ही एवढी मोठी रक्कम आहे ना एक कोटी रुपये एवढी रक्कम ह्या दोघा भावाने मिळून ह्या मांत्रिकाला दिली अब्बास मोहम्मद अलीला तू तर काही स्विफ्ट मानल्या टाकी कायम फुलून एवढे पैसे मिळाले तुम्हाला माहिती आहे काय माणूस आयश करून तुम्हाला पैशाचं काय करायचं तो लोकांना सांगायला लागत नाही पैसे कमावण्यासाठी अक्कल लागत आता तर गरगरीच भागलं त्या मांत्रिकाचं शितं बाबा काय परिस्थिती आता हित यांनी बांगला आहे घरी नोकरी आहे शेती आहे डॉक्टर आहे शिक्षक आहे असं म्हणून चार पाच लाख रुपये यांना कुणी बंद द्यायचं जवळजवळ तीस पस्तीस लोकांच्याकडून दोघा भावाने लय विचार पैसे उचलले ही रक्कम नाही एक कोटी रुपये काहींच्याकून तर अक्षरशः दहा रुपये टक्के दहा रुपये टक्क्यांनी पैसे आयुष्यात कधी घ्यायचे नाही देण्यात ठेवा स्वतःची किडनी का काय नसलं तर नाको सालदार लोकांचं तिथून पैसे उचला सालभर त्याच्या वावरात काम करा दोन वर्ष काम करा पण दहा रुपये टक्क्याने कधी लाईफमध्ये पैसे गेले का तुम्ही जर घेतले तुमचं वाटलं झाल्याशिवाय राहणार ना। फिटतच नाही दहा रुपये टक्के पैसे कारण दे ते दहा महिन्यात दुप्पट होतात देणार ठेवा आणि त्यात काय वाढ लागलं मग तो वाट लागली आता हि तर काय परिस्थिती झाली एवढी मोठी रक्कम त्याला दिल्यानंतर त्या रकमेचे तो तगात आहे हा मागत आणि मागणारा एक एक माणूस फार वाढला मागणारा पण मागणारे जर शंभर सध्या ह्यांना खाल्लेलं गोड ना ते माझे पैसे दे माझे पैसे आता कोणाकोणाचे देता ह्याच्या डोक्यात काय ह्याचं तसा असं मांत्रिकाला फोन मांत्रिका तर कसं आहे बागलं होतं घर घरी पैशाला तेवढं त्यांनी तिथंच निघून गुन्हा आलता चारशे वीस अंतर्गत त्यांनी फसवणूक केली ती त्यांची मांत्रिकाच्या डोक्यात अशी गंमत होती की ह्यांचं पैसे आपण हे वाकडे तिकडे करून ह्यांना कोट रुपयाला आपण लुटलंय पण हे पैसे माघारी द्यायचे कसे काय आणि मा द्यायचे त्याच्या डोक्यातच नव्हतं कारण काय ते देयासाठी घेतलं होतं ते चोरच तो म्हणला आता हे याच्याकून आपला पिच्छा सोडवायचा कस काय सोडवायचा त्याच्या मनात दोन दोन चाललं होतं आणि तुम्हाला मी कायम सांगत आलेलो की माणूस ही अशी चीज आहे माणूस ही अशी वस्तू आहे की मनात आणलं तर तो, तो देव माणूस आहे तुम्ही रस्त्याने चाललेला आहे रस्त्याच्याकडला रस्त्याच्या गाड्या त्या जात्यात रस्त्याच्या जा, जा, मधुमध एक मांद्राचा पिल्लू आहे काय होईन मोठी गाडी तर त्याचा रेंदा होईन चिंदा होईन होईन का नाही तुमच्याकडेच गाडी आहे तुम्हीच कसा आहे बा आता माणूस चाल आयला मांद्रास पिल्लू मध्ये तुम्ही जर गाडी थांबावली उच्चारलं ते पिल्लू साईटला दिलं घेतले बा अशा दार दुकानातून दहा रुपयाची पुढी दुधाची त्याला पाहली त्याचा आत्मा थंड झाला तुम्ही देवे देव दुसरीकडे कुठं नाही देव तुमच्या आत ते आणि आता असायला पाहिजे प्रत्येक माणूस ठरवलं ना तर देव होणार आहे प्रत्येक माणूस ठरवलं ना था तर तू नीच निचला नीच, नीच पण होणार आहे सगळं तुम्ही होऊ शकता असं समजून चाला त्याने मांद्रास पिल्लू वाचवलं तू देव आणि त्यांनी ठरवलं आईला मांजर बिंद्र मध्येच मरात तिच्या आईला त्याचा कार्यक्रमच करतो असं म्हणून त्याच्या अगोदर गाडी घातली टास्कुनी गेलं तिचं पोट फुटलं रक्त पांगलं मेंदू पांगला सगळा ती ताडफाडून ताडफाडून नेलं तो मला काय कोण फाशी देणार नाही आता तर लोक आता तर कायदा असा आहे माणसं मारून सुद्धा माणसाला फाशी होत नाही लवकर सोडून देतात काय सांगू तुम्हाला जाऊन द्या मरू द्या आता हित कसं आहे या मांजराचा असा हाल केल्यावर तुम्हाला काय होणार आहे तुम्ही दानव नीच माणूस झाला ना तुम्ही झालं का नाही तसंच आहे सेम माणसाच्या मनावर मा तुम्हाला देव व्हायचं का दानव व्हायचं हा माझं येड्याचं आहे का तू मला सांगतो तुम्ही जर चांगल्या मार्गाने सरळ चालला ना तुम्हाला कॅन्सर बिनसर सारखे भयंकर दुर्दर आजार होणार नाहीत तुमचे हलवणार नाहीत आता तर जगास चालू बरंच पाप केलं की इथंच पेडावं लागतंय हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा ब भयंकर भयंकर पिढा घेणारे लोक आहेत लय त्रास होतात लय आराडतात ओरडतात का तुम्ही कमावताय खाताय आहे ना बस तू का म्हणे ठेविले तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान बस असं जागा माझं ऐका तुम्ही आजी बा श्रीमंत व्हायच्या वानगडीत पडू नका श्रीमंत कसं व्हायचं तुम्हाला सांगतो थो। थोड्या वेळाने आता हिथ विषय असाय श्या माणसाली तो मांत्रिके शनी घेतलं त्याच्या डोक्यात आला राक्षस कोट रुपये आपण ह्या दोन भावाचं लुटल्यात शांना जर जास्त आता खोट कवर बोलणार कवर बोलणार ह्यांचा कार्यक्रम केला पाहिजे ह्यांचा आवाज कायमचा बंद करून टाकला पाहिजे तर माझी दुकानदारी पुढे चालन शो जो अब्बास uh, मोहम्मद आली हा मांत्रिके ह्या मांत्रिकांडोका चालवलं हो की तर मिळाला पाहिजे पण ती वाटली पोलिसांना वाटली पाहिजे ही आत्महत्या मग त्यांनी काय केलं गेला मुशदीशी त्यांना फोन केला मला आज रात्री तुम्हाला मी ते शिक्का देऊन टाकतो डील पण पक्के करतो सगळी व्यवस्थित होईल एक पूजा करायची थोडी पूजा करून त्याला जे शिक्का आहे तो उजाळून घ्यायचा आहे आप आपल्याला त्याला ताकद वाढवायची त्याला असं करायची हे ऐकलं बरोबर आज होणार का काम बरोबर मी बी लेवाय ताबलो हा या मानला श्या दोघा भावांनी मला कोण कुटुंबाचं बाहेर आहे का मला एक मुलगी आहे एक आई आमची बाहेर आहे कोल्हापूरला बोलून घ्या घरी एका घरात कुटुंबात पाच माणसं बांगल्या होत्या योग नावाच्या आणि दुसऱ्या दीड किलोमीटरवर दुसरा बावी राहतो तिथं चार माणस पाचन चार नऊ माणसं घरी आली सुप्ट ते पाच माणसं तिथं आली मला दोन डजन नारळ तुम्ही एक डजन आला तुम्ही एक डजन आला किराणा दुकान गावात गेले मधून किराणा दुकान घेतले सुद्धा डावटी यायला पाहिजे होता किराणा दुकान त्याला काय बारा नारळ मांडल्या असं पूजा बीजा काय त्यांनी विचारलं गरबडी ती यांनी सांगितलं नाही दे बारा नारळ बारा नारळ चोवीस नारळ नेले बा नारळ मिळून मांडले त्यांनी अंधार पूर्ण केला रात्री अकरा साडे अकरा बाराची वेळ घरातली सगळी जी पाच माणसं होती ते माणसांचे नावं तुम्हाला सांगतो माणिकवान मारे रेखा मुलगी प्रतिमा आणि आदित्य माणसं ती आजी सगळ्यांना उभा हे हिकारा सांगितलं प्रत्येक बंगल्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात किचन वेगळा असतं हॉल वेगळा असतो बेडरूम वेगळा असतं आडगळीची एखादी खोली देवपूजेची खोली असते प्रत्येक खोलीत दोन दोन माणसं पास केली प्रत्येक खोलीत एक एक दोन दोन मा सेपरेट सेपरेट ओकळाच्या काळाच्या ओकळा आणि फक्त हे जास्त टाका पावडर जास्त टाका चहा पावडर त्याच्यामध्ये थोडी साखर टाका चहा कसा कडूत आला पाहिजे याचा आदेश कबश्या फुलपत्र घेतली सगळ्यांनी प्रत्येकाने घ्या काळा चहा त्या चहामध्ये ते मा मंत्र मारायला त्यांनी त्या हे चाल चाललेलं त्याचं दुनी वगैरे चाललेला असा दूर निघत होता आता निघत तसा आणि मग त्यांनी त्या चहामध्ये पॉयझन टाकलं इतकं पॉवरफुल विश टाकलं मला अजिबात आवश्यक तोटा नाही त्याचं नाव सांगायची इतकं पॉवरफुल विष आहे की खतरनाक ते विष त्याच्यामध्ये टाकलं आणि ते विष टाकल्यानंतर म्हणले एकेकाने घ्या आता सेपरेट सेपरेट घ्यायला लावला आता वीस ते वीस आहे त्याचं काम ते करणारच आहे जसं त्यांनी विष टाकलं महाराज ही ताडफाडून ताडफाडून पाच मिनटात पाच जण मिले ती मिली की हा दुसऱ्या बांगल्या तिथं तो सेम तोच तो प्रयोग केला टोटल नऊ माणसं मारली ह्या मांत्रिकाने तुम्हाला सांगतो नऊ माणसं मारलं तर सकाळच्या सकाळच्यापारी काय परिस्थिती असेल तुम्हाला न सांगितलेली बरी हे निघून गेले मायसाळमध्ये सकाळच्या पारी सकाळच्या पारी दूध हवाला आला दार वाजवतोय वाजवतोय आतनं ती कडी लावलेली कोणीच रिस्पॉन्स ना मग त्यांनी वाजवले उघडला शेजारी वाता शेजारी मला अरे शेजारी शेजारी बंगले म्हणला उठले नाही काय अजून काय कुठं गेले नाहीत गरीज असतं नीट वाजव त्यांनी मला उघड मला उघडं आहे मला बघ बरं आता बघितलं तर पहिल्यांदाच हॉलमध्ये ती एक दोन बॉड्या पडल्या त्याला दिसल्या अर तिथं आरडतच बाहेर पडलं दुधावाला तीन सगळ्या गावकल इतकं पब्लिक त्या माझ्यासरामध्ये तिथं सगळे कुणी आढावा स्वारणाचा माणूस लगेच डिपार्टमेंट आलं सा त्यांनी ते केस पाहिली आता डिपार्टमेंटचं कसं असतं तुम्हाला सांगतो त्यांना वस्तुस्थिती अशी दिसली नारळ पुजलेल्या आतमध्ये सहा बोड्या सॉरी पाच बोड्या एका बांगल्यात आणि तिकडचे चार आशट मिळून नऊ बोड्या नऊ जणांचे मृतदेह मुलगी मुलगा सगळे म्हणजे काही विषयच नाही तिथं इतकी भयानक परिस्थिती अख्ख्या गावात कुणी चुलसद्या पेटायला इतकं गावाला म्हणजे वाईट वाटलं इतकी जिथं जीव जाणं एवढी नऊ एकदम एवढं सोपं आहे काय विषय इंग्लिशमध्ये लिहिलेली नोट कारण डॉक्टर म्हणलं शिकलेला असून जास्त फार त्यांनी इंग्लिशमध्ये लिहून ठेवले होते सुसाईड नोट पण त्या सुसाईड नोटमध्ये सुसाईड कमी आम्ही आत्महत्या करतोय असा उल्लेख नव्हता तर मला कुणाकोणाचा तगादा आहे त्या पैसेवाल्यांचे नाव उहे सांगितले असं मांत्रिकांनी याला कोणाकोणाच करतोय मिटून जाईल तू नावाचे नाव लिहि असले तसले आत्महत्या शब्द नव्हता तिथं ह्यांचा फार त्रास होतोय आणि मग शेवट फक्त आम्ही असं पाऊल उचलतोय एवढा शब्द होता मग त्यात ओळखून घ्या म्हणजे मांत्रिकेत चॅप्टर होता बघा येऊ आणि लय मादर्शक लोक असतात ठीक फक्त कष्ट करा नको काय नको असं लाल बिल लावायचं काळे बिळं घालायचं आणि त्यांची कुठं तिथं घालायची आणि गरुगरीबाला फसवायचं यांना मार्कतुर हद्दपार करायची आपल्याला डोक्यात ठेवा हा पोलीस प्रशासनाचा याच्यात तुम्हाला उपयोग होऊ शकतो कुठं कोणी असा कोण दिसला ना का कृत्य करत असला ना पोलीस प्रशासनाला कळवा यांची पालखी उतरून डायरेक्ट गेरावडा किंवा तुरुंगात आता विषय असा झाला सगळ्या बॉड्यात तिची उकाळलेली भांडी दिसली ही दिसलं पोलिसांनी सगळे बारकाले काढाली पोलिसांनी सगळे ते कप त्यात राहिले थोडा चहा हे सगळे ताब्यात घेतले ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले फॉरेन्सिक लॅब म्हणजे त्यात काय तिथं कळतं त्याच्यानंतर तिथं काही तांदूळ पडलेले दिसले ते उचलले गेले त्याच्यानंतर ती चिठ्ठी बघितली काय वरवर दर्शनी हा सुसाईड आहे आत्महत्या आहे आणि ह्या लोकांचे पैसे आहेत का असे असं सुरुवातीला पोलिसांना वाटलं की पैसेच असले पाहिजेत नाही का नंतर सगळ्या बॉडी तीन ॲम्ब्युलन्समधून नऊ बॉडी नेच्यात आता तीन आणि तीन गुगलवर त्याची सगळे चित्रसत्ता उपलब्ध आहेत फुटेज उपलब्ध आहे अँब्युलन्स बॉड्या बार्थने वगैरे मायसाळ हत्याकांड काढ तुम्ही हो तर आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात आधी साखरात आली ती ह्या पाच टक्क्या दहा नाही टक्क्यांच पाहिजे होती हे जे नाव टाकली होती हे आधी उच्चारले काही इथं व्याजन मुदल सोडून पळून गेले गाव सोडून काही पांगापांग झाली सावकाराचे पण ह्यांचे इतकी तळे मारली पोलीस म्हणजे तळे मारणे प्रकार तळे म्हणजे माहिती आहे का खालून नुसत्या नाडक्या हाणायच्या पाय चपटा पाय असतो आणि वर पाय असतो त्याच्या पद्धती पाटेमाग मग रेष असते बघा एक ती रेष जर हाणली काठीनी ते पळू शकत नाही आयुष्यभर ती तुटती दोरी बऱ्याच पारधी समाजाचे किंवा जे भयंकर गुन्हेगार आहेत त्यांचे तळे मार तळे मारल्यानंतर पाय मारल्यानंतर ती नाडी आहे ती पण तोडली जाते ते पळू शकत नाहीत असा विषय असतो कारण पळायला एक्सपर्ट असतो आणि तिथे दोर असतो त्या दोरावरच माणूस पळतो हे मागं सायन्स आहे तुम्हाला सांगणार आहे का होतरी मी आता विषय असा आहे ही इतकी रिपीट केली ह्यांना चांगलं मुदल कुठून याच कुठून यांचं पार तो मला सांगतो मार राजे रिपीट करून टाकले रेम अटली धरून म्हणता आईला म्हणले आमचा काय समजणार आपण ही आत्महत्या कशा काय करताना आम्ही रोटा पेट्ट्या पॅन घेतला असताना घेतला असतं परत रिपीट केली यांच्याकडे काही सावकारीचं लायसन नसतं काय नसतं आणि बँकांचा व्याज दर पार सगळ्यात पसता अजिबात घेऊ नका अठरा टक्के फायनान्स त्याच्यावना फायनान्स नको पसंस्था नको राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज घेतलं तर लाईफमध्ये नाही तर कर्ज खाजगी तर कर नकोच यांचा व्याजदर महिन्याला असतो व्याजदर पाहिजे वर्षाला हे गणितलं मी लक्षात ठेवा आता महत्वाचा विषय येतो ही सगळं हे केल्यानंतर आता हे मांत्रिक सापडला का तुम्हाला सांगतो ज्यावेळेस पी एमचा रिपोर्ट आला पोस्टमॉर्टमचा त्याच्यात विष प्रयोगाने विष घेऊन आत्महत्या च्या गेली त्याच्यात विष होतो पण ही त्यांनी घेतली नसन कशाहून कि हे मर्डर हे कशाहून पोलिसांनी ओळखलं सांगतो मला पोलिसांनी पहिल्यांदा टोटल जेवढी शेजार बाजारी आहेत की त्या संपर्कातली जेवढी लोक आहेत त्या टीम बनवल्या पाच टीम काही राज्याच्या बाहेर काही इथं डॉक्टर आणि शिक्षक यांच्या संपर्कातले लोक शिक्षकांच्या संपर्कातले शिक्षक डॉक्टरांच्या संपर्कातले इतर कस्टमर काय जेवढी लोक कोणास गप्पा मारायचे कोणा थोड्या फिरायला जायचे काय सगळ्या लोकांच्या चर्चेतून त्यांना एक पॉइंट सापडला म्हणजे त्यांच्या बोलण्यात राईस पुलरचा मुद्दा यायचा त्या लोकांनी सांगितलं यालाच म्हणतात पोलिसी तपास राईस पोलरचा मध्ये यायचा ते कोट्याला एकदा जास्त म्हणायचं आणि आपण सुद्धा तसं काहीतरी काय डोक्यात ते असतं म्हणायचंय आम्हाला त्याचं बोलतो विचलित वाटायचं वेगळं वाटायचं पण असं वाटायचं की सांगा आपल्या काय करायचं डॉक्टर साहेबांचं किंवा शिक्षक आहेत ह्यांना खोडवायला नको खोडायला माणूस नाराज होतो त्यांचं पण ते बोलायचे असे तेव्हा पोलिसांना की ह्याच्या पाठीमाग काहीतरी हे असल्याची शंका आली आणि मग ते फुटेज ती गाडी येणारी त्याचे ते वन ह्या संपूर्ण ह्याचा कार्यक्रम केलं मग पालखी तयार केली पोलिसांनी पोलिसांची पालखी फार खतरनाक आणि मग त्याच्यामध्ये बसावला शिव मोहम्मद आली अब्बास मोहम्मद आली आणि ते दुसरा कुत्रा त्याचा धीरज सुरवसे दोघांची जी पालखी उचलली मानता त्याचं तर काय काय मारलं तुम्हाला सांगता सांगताय सांगणार हा त्यांचं बघा पोलिसांचं कसं असं गुन्हा जितका गंभीर तितकी ट्रीटमेंट गंभीर ही ठरलेलं आहे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं तुम्ही दुसरं किरकोळ कारकोळ काय करा पण मोठा गुणा बांगड पडणार पोलिसांच्या तडाख्यात गावला ना त्यांचं त्यांना टेन्शन असतं हा बऱ्याचशा पोलिसांना चाळीस नंतर आठ दिवस पस्तीस वर्षीत बिपिन शुगरचा त्रास चालवतो का मानसिक टेन्शन फार पोलिसाला पोलिस दल फार टेन्शनमध्ये काम करत आहे कुणाचं काय टेन्शन कुणाला काय सांगता येत नाही चांगलं वाईट सगळ्या प्रकारचं टेन्शन असतं आणि ते आखं टेन्शन आहे ना ती गुन्हेगारा लिहून संध्याकाळी आठ नंतर काढतात बरोबर हा ती तुम्हाला सांगायची गरज नाही आता विषय असा आहे शनी संपूर्ण सांगितलं की आम्ही पैसे घेतले होते आणि पैसे बुडवण्यासाठी म्हणून त्यांनी हा विषय केला हा त्यांना मारलं आता ही जी घटना आहे ही घटनेची तारीख अठरा जून दोन हजार बावीसला त्यांनी ते हत्याकांड घडून आणलं होतं सगळे वीज दिवस सगळे नऊजण मारले होते संबंधित केस ही न्यायालयाच्या असून अजून सजा सुनावलेली नाही आहे पण लवकरात लवकर सजा त्याला सुनावण्यात येईल आणि हा शक्यतो माझी किंवा तुमच्यासारख्या नागरिकांची चांगल्या माणसांची अशी इच्छा राहील की ह्यांना फाशी द्यावं कारण ह्यांना काय ती परत पूर्वच्या गुन्हेगारासारखं दर पंधरा वर्ष वीस वर्ष आठ टाकायचं जन्मठेप द्यायची म्हणलं ना काय होतं महाराज हे आमच्या कर रूपाने मिळण्याला पैसे होते जगलं जातं हे फार दुःख आहे हो सेशात तुम्हाला खरं सांग की आपण जे काम आपल्या आपल्या कर रुपयांचे टॅक्स जातो ना म्हणजे समजा तुम्ही पेट्रोल गाडी चालवताय मोटरसायकल सगळी चालवतात ते पेट्रोल चाळीसच रुपयाचं आहे तुम्हाला सांगतो त्याच्यात वीस रुपये टॅक्स राज्य सरकारचा आहे आणि झाले साठ रुपये आणि चाळीस रुपये टॅक्स केंद्र सरकारचा मोदीचा आहे झालं मग शेत हेच पैसे वापरतात कुठं त्याला चॅन नाश्त्याला कुणाला गुन्हेगार हे नका करू ही सर्वसामान्य नागरिकांची जनतेची ह्या सरकार बिरकार कोण चालवत असं ना त्यांना अपेक्षा आहे की बाबा ही पटकुनी फाशी द्या ही जगू नका ही नस लई दीडशे कुठे झाल्यात त्यातली समजा दहावीस लाख जर मारले गेलेत काय फरक पडत नाही तुरुंग आपत्त नाही पाहिजे डायरेक्ट देत गुन्हा गंभीर असेल ना डायरेक्ट खलास करून टाका तुम्हाला लय मोठं बरोबर मतदान मिळेल तुम्हाला सांगतो आता काय हायती बरं आता मेन मुद्दे तुम्हाला ह्या घटनेतून घ्यायचं का ह्याच्या येत तुम्हाला सांगतो पैसा कमवायचा कसा पैसा तुम्हाला सांगतो गापकुनी असं कधी कुठं काही मिळत नाही तुम्हाला सांगतो कोचीस या खांद्यात असं ना त्या खांद्याला समजा गावत बी कुणाचं पूर्वीच्या राजा महाराजांचा काळ तेव्हा कुठं ठेवलेला असन तर ते गावतं बी तशातला विषय नाही पण ह्या बोंधू बाबा ह्यांच्या नादी लागून अजिबात तुम्ही प्रपंचा वाटला ह्यांच्या नादालाच लागू नका पहिली गोष्ट आणि हे काय म्हणत असले ह्याच्यापासून लांब राहा अजिबात ह्यांना जवळून देऊ नका हे तुमचा गात केलेश्वर राहणार नाहीत एवढी मी एरंटेड सांगतो आणि असे बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचं आव्हानून आणि सायन्सचा आधार घेऊन प्रयोग चमत्कार करतात आपल्याला वाटतं खरंच हे आपल्याला काय तेवढा स्टडी नसतो त्याच्यामुळे असं होतं पैसा हा फक्त दोनच प्रकारे कामाला जाऊ शकतो जो पाटकुनी श्रीमंत होतो ना तुम्हाला तो सांगतो कसा होतो एक तर त्याचा आतून कुडून तरी दोन नंबर असतं हा काही खरेदी विक्रीचा व्यवसाय असतो त्याच्यात लय कमिशन मिळतं ते, ते श्रीमंत होत्यात काही राजकीय नेत्यांच्या आता खाली काही कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत रस्ता भरायचं मुरमाचं सरकारी मुरुम मुरुम पळव कोणता हातबट्टीच्या दारो काढतं मोठं बनतं हे दोन नंबरचे प्रकार झाले ह्याच्यात लोक मोठे होत्यात लय कष्ट करून आजच्या ह्या जगात माणूस मोठा होत नाही खरंही दुसरा एक मोठ श्रीमंत होणार पर्याय तुम्हाला सांगतो चांगलं शिक्षण की आय एस बना आय पी एस बना मोठं मोठं चांगलंच होणार आहे मोठा शिकला तर साहेब झाल्यावर साहेबच झाला तो पैशा झाला ते सगळ्या पिढ्या सुधारल्या म्हणायचं हा ते डोकं झालं नाही आज यंदा कापूस कमी झाला वर बागणार नाही पाऊस नाही पडला काही नाही तो शिकलाय ना तो सुटला तो श्रीमंत होणार पण तू मोकार इकडं पारा जाऊन बिड्या फुकतोय इकडं गावठी हनतोय आणि आपल्याला दणबिन बागा कुठं आज बाद काय होत नाही कोणा नादा लागू नका काय नका म्हणजे हा विनंती आहे ह्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ह्या महाराष्ट्राची आपली जबाबदारी ही बाकीची जबाबदारी नाही आता ही आपल्या जनतेची जबाबदारी आहे की ह्याच्यात वाईट घटना नगडणे आणि आपण बी वाईट काय करायचं नाही आणि ही जी मांत्रिक तांत्रिक असे मायासारखा रूप घेऊन जी फिंत ना यांचा मात्र करट कार्यक्रम करून टाका आणि महाराष्ट्राला चांगलं बनवा आता तुम्हाला तो मी श्रीमंत खाण्याचा एक प्रयोग केला होता दहा वर्षापूर्वी होता माझा प्रयोग भारी होता आमदार किती इलेक्शन होतं चार मतं होती चार मतात आठ हजार रुपये आलं बरं का सांगत नाही कोण मग सगळी पैसे घेतात आठ हजार रुपये आलं आठ हजार रुपये आल्या मी त्याची शिळी घेतली होती आठ हजाराची तिचं नाव ठेवलं होतं लोकशाही आपल्याला प्रयोग करायचं होय लोकशाही नाव ठेवलं आठ हजाराची शिळी दोन करडं झाली आणि एक ब एक शिळी एक करोडं मेलं एक जगलं ती बोकड्या चांगलं झालं ती बोकड्याचा अकरा हजार रुपयाला गेला शिळी जाग्याव त्या लोकशाहीने परत एक करोडं दिलं मग अख्खी लोकशाही विकून टाकली मी लोकशाही जशी विकली सतरा हजार रुपये आलं मी गाभडी मैज घेतली होती ती गाभडी मैत घेतली ती अडुसष्ट हजार रुपयाला ऐकली दोन हजार दोन कमी सत्तरला ऐकली प्रयोग जुना केलेला आहे मी म्हणजे असं पण श्रीमंत होते ना म्हणजे श्रीमंत होण्यासाठी फक्त क्रिस्त कष्ट उपयोगात तर त्या माणसाला डोकं पण पाहिजे तुम्ही भले रोजचे पाचशे कमवा तीनशे कमावा लोकांच्या कामाला जाऊन कामवा पंधरा हजार त्यांना पाच हजार हजार रुपये तुम्ही जर योग्य मार्गाने जर व्यवसायात टाकले ना तर हा व्यवसाय तुम्हाला लोकपती बनवल्याशिवाय राहणार नाही आणि व्यसनापासून बाईपासून लांब पाहिजे तरच ते सुटणार नाही तर तो सुटू शकत नाही तो काहीतरी गुन्हा करणार आणि त्याची स्टोरी मी सांगणार मला बी स्टोऱ्या सापडत नाही तर काय करू आता त्याच्यामुळे तुम्ही बाणगडीत पडूच नका असल्या आणि दे आपलं सरळ सरळ मार्गाने चालायचं ना सरळ मार्गाने चालते तंत्र मंत्र हे सगळं खोटे ह्याच्या पाठीमागं अजिबात जाऊ नका आणि ह्या गोष्टीला हसू नका माझी हातून विनंती आता बाग कसा वाटला लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र